सगळीच मान्यवर मंडळी परिचयाच्या पलीकडची असल्यामुळे त्यांना आपण ऐकायला उत्सुक आहोत यातच त्यांच्या सगळ्या कारकिर्दीचं यश असतं त्यामुळे आपण सगळेजणं कोवळेकर सरांना ऐकायला उत्सुक आहोत मी त्यांना विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं माननीय उल्हासदा डॉक्टर राजा दीक्षित प्रदीप निफाडकर अनिता वैनी त्यांचा परिवार व्यासपीठावरची सर्व मान्यवर कारण मी नामोल्लेख करण्यात मला दिलेला वेळ जाईल <laughs> त्यामुळे या सर्वांचा मी अतिशय सन्मानानं आणि प्रेमानं उल्लेख करतो आहे षष्टब्दी निमित्त प्रदीपचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढचं आयुष्य जसं उल्हासदा म्हणाले तसं अत्यंत आरोग्यपूर्ण आणि कर्तृत्व संपन्न असं जावं त्यांच्या हातून सातत्यानं निर्मिती होत राहो अशी ईश्वराला प्रार्थना करतो जेव्हा मी प्रदीपला शुभेच्छा देतो तेव्हा त्या अनितालाही असतातच कारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आता दोन बाजू असं सुद्धा म्हणता येत नाही एकच नाणं आहे एवढंच म्हणतो त्यामुळे या सर्वांना मनापासून शुभेच्छा मी प्रदीर्घ काळ प्रदीपला बघत आलेलो आहे आणि दोन तीन गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे एक म्हणजे उल्हासदादा म्हणाले की मी रसिकराज म्हणून अनेक मैफलींमध्ये हजर राहिलो वा कधी म्हणायचं आणि दाद कुठे द्यायची हे कळलं पाहिजे सहज मला आठवलं की आपल्याला माहिती आहे रामूभैया दाते हे रसिकराज होते आणि त्यांची दाद मिळावी म्हणून अनेक लोक प्रयत्न करायचे तर एक न्यायाधीश होते आणि ते गायक होते असं त्यांना वाटायचं <laughs> आणि रामूभाई दाद मिळावी आपल्याला म्हणून ते फार प्रयत्न करायचे पण रामूभाई माहित माहीत होतं की ह्यांच्याकडे दाद देण्यासारखं काही नाही आहे त्यामुळे ते शक्यतोवर ते म्हणायचे की दातेसाहेब शुक्रवार को आप क्या कर रहे ह्यांच्या लक्षात यायचं की शुक्रवारी हा बहुतेक गाणं ठेवणार तेव्हा मी दिल्ली जा रहा असं करत करत एक दिवशी त्यांनी विचारलं की इस बुधवार को आप क्या कर रहे तो बोले दिल्ली जा रहा हूं। कब जा रहे हो तो बोले बुधवार सुबह जा रहा हूं तो बोले इसीलिए मंगळवार को गाणं है <laughs> 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 तो मंगळवारी गाणं आता जाणं भाग ते भैया म्हणाले मग हे मला अरुण दातेंनी सांगितलेली आठवण आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो अरुण दाते रविदाते दोघांनीही सांगितलेली आहे ते पहिल्या रांगेत बसलेले हे गात आहेत ते भैयाने म्हणाले की कुठेतरी वा म्हणण्याची एकतरी संधी देईल म्हणून वाट बघत बसलो ती काही संधी मिळेल ना शेवटी म्हणे त्यांच्या त्या न्यायाधीशाच्या लक्षात आलं की काय दाद मिळणार नाही तेव्हा ते म्हणाले की मी खूप वेळ आहे म्हणाले डायबेटीस आहे त्यामुळे फार वेळ गाता येणार नाही हे म्हणाल्याबरोबर रामूभैया म्हणाले करिश्मा तो देखो मिठास कहा देनी थी और कहा दे दी तेव्हा वा कधी म्हणायचं आणि कुठे म्हणायचं हे कळणारा असला तरी वा म्हणण्याची संधी देणारा असला पाहिजे प्रदीपनं ही संधी अनेकांना आयुष्यभर दिली याबद्दल त्याचं अभिनंदन करतो <प्राँगा> आता मी म्हटलं तसं मी बराच काळ ओळखतो आणि त्याने सांगितलं त्यावेळेला मुलाखत घेतली होती आणि फार रागवायचे वगैरे ते बरोबर आहे आपण मुलाखती अनेकांच्या घेतो पण त्यावेळेला कुठं माहीत असतं हा पुढं काय होणार आहे काहीच माहीत नसतं मी अतिशय गांभीर्यानं म्हणतो आहे की समोर आलेला माणूसही आपल्याला माहित नसतो आणि आपण काय करणार आहोत हेही माहीत नसतं अशा वेळेला एकच गोष्ट असते समोरचा घडत असतो आपणही घडत असतो दोघे मिळून घडत असतो आणि त्यानंतर कुठेतरी एका मुक्कामाला आपण पोचतो आपण कुठल्या तरी मुक्कामाला जातो तो कुठल्या तरी मुक्कामाला जातो आणि मग असं वाटतं अरे आपण केलं ते जरा बरं केलं हे समाधान आपल्याला असतं किती लोक ते आठवणीत ठेवतात हा वेगळा मुद्दा आहे स्मरणात ठेवणारे काही असतात काही विस्मरणात ठेवणारे असतात आणि काही स्मरणात ठेवून आवर्जून तुमच्या विरोधातही काम करणारे असतात तिघांनाही मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत कारण आपण करत असताना मी याचं वेगळं उदाहरण सांगतो दामू केंकरेनी नाना पाटेकरची तो कॉलेजमध्ये जेमध्ये असताना त्याची फी भरली होती दामू कंकरेनी नाशिकच्या नाट्यसंमेलनात आम्ही एकत्र होतो आणि नानानं ना उल्लेख केला केंकरे की यांनी माझी फी भरली म्हणून मी असा झालो वगैरे केंकरे तुम्हाला माहीत नसतील मी केंकरेंच्यावर एक स्वतंत्र व्याख्यान देऊ शकेन कारण केंकरे कोणाचाच मुलाहिज ठेवणारे नव्हते तर केंकरेने तिथेच थांबवलं नानाला आणि म्हणाले अरे तू आजचा नाना पाटेकर होणार आहेस हे तेव्हा मला माहीत नव्हतं मी माझ्या एका विद्यार्थ्याची फी भरली मी नाना पाटेकरची फी नाही भरली तर हे फार महत्त्वाचं असतं त्यामुळे पण आपल्याबरोबर आलेली माणसं आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काही चांगलं काम करत आहेत हे बघण्यामध्ये आनंद असतो तसा आनंद प्रदीपनं मला दिलेला आहे आणि अर्थात इतर अनेकही आहेत मी त्यांचा उल्लेख करत नाही कारण मला एकदा खुशवंत सिंगानं मी विचारलं की तुमचे शिष्य कोण कोण तर खुशवंतसिंग म्हणाले माझे शिष्य कोण हे मी नसतं सांगायचं त्यांना वाटलं तर त्यांनी सांगायचं की हा माझा गुरु आहे हे फार महत्त्वाचं असतं नाहीतर काही लोक नसलेलेही शिष्य जोडतात असलेलेही शिष्य जोडतात ना गुरुला माहीत ना शिष्याला माहीत तर तसं आपण करू नये असं मी मानतो आणि मी पत्रकारितेत प्रदीर्घ काम केलं बाकी कविता विविता हा भाग सोडा मी त्याचा उल्लेख थोडा करेन आहोत दुसऱ्या वाक्यात पण पत्रकारितेमध्ये इतकी वर्ष काढल्यानंतर एक ओळ तुम्ही महत्वाची लक्षात असते पहा संपादक सहमत असतीलच असे नाही पण सहमत नसतील असतील हा वेगळा भाग पण माहिती असायचं संपादकाला माहितीच नाही असा काळानंतर येऊ शकतो ही आम्हाला कल्पना नव्हती पण आज मला एवढंच म्हणायचं आहे की आधी जे जे सगळे बोलले त्या सगळ्याशी मी सहमत आहे कारण आपण ज्याला जवळून बघत आलो पाहत आलो ज्याच्या आयुष्यामध्ये फक्त पुस्तक प्रकाशनांचा अध्यक्ष होण्यापलीकडेही काही आपला वाटा आहे अशा माणसाचा गौरव होताना पाहणं हा सुद्धा समाधानाचा आणि आनंदाचा भाग असतो तर प्रदीप म्हणाला की मला अनेक गोष्टीतलं कळत नाही अरे आपल्याला अनेक गोष्टीतलं कळत नाही हेच अनेकांना कळत नाही ना ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे जगात इतक्या गोष्टी आहेत तुम्हाला कळणं सगळं शक्य नाही सुरेशचंद्र नाडकर्णींच्याबरोबर उल्लेख केला दादा तुम्ही मला फार बरं वाटलं कारण सुरेशचंद्र नाडकर्णी सुरेश भटांच्या बरोबरीनं या सगळ्यांना घडवत होते त्यांनाही लोक विसरत चालले सुरेशचंद्र नाडकर्णींच्याकडे प्रचंड गोष्टी असायच्या प्रचंड गोष्टी आणि अतिशय मुश्किल होते सुरेशचंद्र नाडकर्णी काही वेळेला काय होतं श्रेय घेण्याच्या नादामध्ये आपण अनेक गोष्टी बोलत जातो ते एक जण होते ते काय लिहायचे की कुसुमाग्रजांनी ती कविता म्हटली तेव्हा मी म्हणालो वाह तुम्ही मोठे कवी होणार असं अनेकांच्याबद्दल लिहित होते तर नाडकर्णी इतके वेगळेच होते नाडकर्णी त्यांनी काय केलं त्याच्या लेखनातले असे सगळे उल्लेख काढले आणि एक दिवशी त्याला म्हणाले तुझं वय काय रे तर तो, तो म्हणला काय पंच्याहत्तर शहात्तर नाही म्हणाले तुझं वय अडीचशेच्या आसपास आहे अडीचशे वर्षाच्या <laughs> <laughs> तो त्यालाही कळे ना तो म्हणला कसं काय अरे म्हणले तू आमच्या कवीला दाद दिली होतीस असं लिहिलंस आणि कालच्या कवीला दोघांच्या याच्यात अडीचशे वर्षाचं अंतर आहे त्यालाही तू दाद द्यायला होतास आणि ह्यालाही दाद द्यायला होतास श्रेयाच्या नादामध्ये माणसं इतिहासाचा विपर्यास करतात राजा दीक्षित हे इतिहासाचे प्राध्यापक आहेत आणि इतिहासाचा विपर्यास कसा होतो हे मी सांगण्याची गरज नाही अनेक उदाहरणं ना आहेत पण राजा दीक्षित हे कवीही आहेत आणि माझ्या घरी सुरेश भटांच्या काही मैफली झाल्या त्यातल्या एक दोन मैफलींना राजा ही आवर्जून हजर आता मी होते असं म्हणतो हा? होते आणि राजा आणि मी वसंत व्याख्यानमालेत राजा मी अरुणा ढेरे आणि एक दोन कवी होते अशांचं काव्यवचन झालेलं आहे वसंत व्याख्यानमालेत मी तुम्ही पहा वसंत व्याख्यानमालेला ही किती दूरदृष्टी होती की आत्ता वाचून घ्यावं यांचं कारण पुढे यांना वाचायला मिळेलच की नाही सांगता येत नाही ना राजाचा कविता संग्रह झाला ना माझा झाला अरुणा मात्र कवितेत राहिली ज्यांनी कविता जपली त्यांना कवितेत स्थान मिळालं प्रदीपनं कधी सोडली नाही कविता सोडली नाही ठीक आहे बाकी अनेक उद्योग केले त्या सगळ्याच्या गोष्टी वर्णनात आल्या पण मुळात कविता सोडली नाही आणि कवितेनं त्याला सोडलं नाही इंदिरा संतांना एका मुलाखतीत विचारलं की कवितेनं तुम्हाला मान सन्मान दिला पैसा दिला सगळं दिलं तुम्ही काय दिलं कवितेला hmm. इंदिराबाईंनी उत्तर दिलं इंदिराबाई थोडंसं बोलायच्या अर्थपूर्ण बोलणारी माणसं थोडं बोलतात hmm. म्हणजे कोणावर भाष्य नाही आहे <laughs> <laughs> इंदिराबाईंनी उत्तर दिलं की कवितेनं तुम्हाला काय दिलं हा प्रश्न होता आणि विचारणाऱ्या माणसाचंही नाव सांगतो अनंत मनोहर केवढा मोठा लेखक hmm. त्याने विचारलं इंदिराबाईंनी एकाच वाक्यात उत्तर दिलं कवितेला मी माझं संपूर्ण आयुष्य दिलं कविता अशी अचानक येत नाही त्याला खूप द्यावं लागतं आणि मी अधिक संदर्भ वैयक्तिक संदर्भ न देता एवढंच म्हणेन की प्रदीपनं असं खूप दिलेलं आहे आयुष्यात खूप मिळालं तेही घेतलं पचवलं पण ते पचवतानाही त्याला साथ दिली ती कवितेनंच दिली आणि त्याला व्यक्तीकरण व्यक्त होण्याची संधी आविष्काराची संधी दिली तीही कवितेनंच दिली म्हणून कदाचित कुसुमाग्रजांनी पूर्वी लिहिलेले ले शब्द मला आठवतात कुसुमाग्रजांनी लिहिले शब्दचं झाले मालक आता सर्व जिण्याचे जनावराने काबीज केला हा दरवेशी शब्दांचं कारण आपल्याकडे शब्दांशी ती प्रदीपची जमीन वगैरे त्या ते त्याला काय अर्थ नाही कोणीतरी ऐंशी वर्षापूर्वी ठेवली आहे नव्वद वर्षापूर्वी ठेवली आहे आता ते सरपंच म्हणतील या तुझ्या नावावर करून देतो गेल्यावर त्यांना सरपंच काय असतात आणि तलाठी काय असतात वगैरे हे मी माहिती आयुक्त असताना सगळे बघितलेत तलाठी वगैरे काय हं तेव्हा ती जमीन मिळेल न मिळेल इतिहास वारसानं मिळालेली जमीन सांभाळणारे आणि त्याच्यावरती जमीनदारी करणारे अनेक आहेत तुम्ही कवितेच्या प्रांतात स्वतःची जमीन निर्माण केली हे महत्त्वाचं आहे आणि हा मोठा वारसा आहे आता हा मोठा वारसा आहे म्हणताना मीही असा आहे परखडपणाची चैन मी आयुष्यभर भोगत आलेलो आहे का परखडपणा ही तशी सोपी गोष्ट नाही चैन आहे ती एक प्रकारची पण त्याची किंमत फार मोजावी लागते हे तुम्हाला अनुभवानं सांगतो कारण जे लोक तुम्हाला वावा काय परखड बोलताय असं दुसऱ्याबद्दल बोलतात तेव्हा म्हणतात त्यामुळे ही तशी सोपी चैन नाही पण अशी चैन तुम्ही करता तेव्हा तुम्हाला बाकीचे काय म्हणतात याच्यापेक्षा तुमच्या मनाशी तुम्ही प्रामाणिक असता आणि तुम्हाला शांतपणानं असं वाटतं की मी माझ्या मनाशी कधी प्रतारणा केली नाही आणि याच्या इतकं समाधान दुसरं कुठलंच मोठं असू शकत नाही माणसं येतात माणसं जातात पदं येतात आणि पदं जातात हे तर निश्चितच आहे काही लोक आमच्यासारख्यांची पदं आधी जातात आणि मग येतात मी येण्याबरोबरच जाणं निश्चित असतं हे जर तुम्हाला कळलं अ नोकरीला लागतो तेव्हा माहीत असतं की नाही कधी निवृत्त होणार मग कशाची एवढी घमेंड बाळगता त्याचं परत दामू केंकरेंचं उदाहरण सांगतो दामू केंकरे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचालक होते आणि लालदेव्याची गाडी तेव्हा लालदिव्याच्या गाड्या होत्या आणि लालदेवाच्या गाडीत तेव्हा मोठी माणसं असायची तर केंकरेंनी राजीनामा दिला आणि केंकरे तुम्ही जर पाहिले असतील तर लेंगा शर्ट खांद्याला एक सारखी पिशवी आणि साधारणपणे क्षितिज आणि ते असा संवाद चालला आहे असे ते चालायचे तर ते कार्यालयाच्या त्यांच्या पदपथावरून म्हणजे ज्याला मराठीत आपण फुटपाथ म्हणतो त्याच्यावरून निघाले होते तर पलीकडून एक माणूस बघत होता की कालपर्यंत लाल दिव्याच्या गाडीतनं निघालेला माणूस आता चालत निघाला आहे काय तुम्हाला सांगतो लोकांना बरं वाटतं असं झालं की खूप समाधान वाटणारे लोक असतात असे त्यांना त्यांनी मुंबईच्या गर्दीत रस्ता ओलांडून केंकरेंजवळ आले आणि म्हणाले काय केंकरे आता कसं वाटतंय तर केंकरे म्हणाले केंकरेंना प्रश्नच कळला नाही का राजा दीक्षितची प्रसिद्धी ही काही विश्वकोश मंडळाचा अध्यक्ष म्हणून नाही राजा दीक्षित म्हणून आहे उल्हासदादा राजकारणात तर सज्जन माणसंसुद्धा सुद्धा राजकारणात असू शकतात याची काही उदाहरणं हवीत की नाही आपल्याला त्यामुळे उल्हासदादा आहेत तर त्याने विचारलं आता कसं वाटतंय केंग्रोमुळे आता कसंमुळे का। आता काय काय वाटायचं नाही नाही म्हणाले का काल आणि का आज ते केंकरे म्हणले काय काल काय आज काय नाही म्हणले कालपर्यंत इथून लाल दिव्याच्या गाडीतून फिरत होतात आज चालत फिरताय आता कसं वाटतंय केंकरे म्हणाले बरं वाटतंय तर त्यांना बरं वाटतंय ह्याचं ह्यांना फार वाईट वाटलं <laughs> की गाडी गेली पद गेलं तरी ह्याला बरं वाटतंय ते म्हणले कसं काय मी केंकरेंनी सांगितलं हे बघ मित्रा मी खुर्चीवर बसून काम केलं खुर्ची माझ्यावर नाही बसू दिली तेव्हा हे पद प्रसिद्धी संपत्ती मान सन्मान हे सगळं येतं त्याचं यथार्थ मूल्यमापन करता आलं पाहिजे आणि आपल्याला त्या सगळ्या पसाऱ्यामध्ये कुठे ठेवायचं हे आपल्याला कळलं पाहिजे ते कळणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि तो आयुष्यभर चाललेला शोध असतो आयुष्यभर हा शोध मोठी माणसं हा आयुष्यभर शोध करत असतात अनेक लोक अनेक गोष्टी शोधत असतात आणि त्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही कुसुमाग्रजांचीच कविता आहे प्रवासातच आहे प्रवासाची सांगता पंढरपूरच्या वारीला आता वारी चालू आहे वारीला आपण जातो पांडुरंग दिसेल या आशेनं चालण्यातच त्या वारीची सांगता आहे पांडुरंग भेटेल न भेटेल ती वेगळी कळसही दिसेल कदाचित पण त्या चालण्यामध्ये समाधान आहे ते समाधान प्रदीप आयुष्यभर घेत आलेलं आहे आणि प्रदीपचे कुटुंबीय अनितावाहिनी वगैरे त्यांच्या त्याच्याबरोबर सावलीसारख्या असणार म्हणजे काय हो हा आकृती आणि त्या सावली का हाही संदर्भ बदलला पाहिजे बरोबरीनं चालणं आहे आणि तसं त्या चालत आहेत हे मी जवळून पाहिलेलं आहे मी वैयक्तिक सुखदुःखांचा उल्लेख करणार नाही कारण त्याच्यात अनेक गोष्टी आहेत फक्त प्रदीपला एक गोष्ट सांगतो ट्रस्ट निर्माण करणं वगैरे ठीक आहे पैशाचं काय करावं हा आणखीन वेगळा मुद्दा आहे पण त्या प्रदीपभाईने आमच्या मुनोतांनी खूप शेरशायर वगैरे सगळे पाहिलेले आहेत ट्रस्ट निर्माण करून कवी नाही निर्माण होतं नाही तर तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ते पानपट्टीच्या दुकानावर बसूनही कवी होतेच ना हो आणि केशवसुतांचा संग्रह त्यांच्या हयातीत नाही प्रसिद्ध झाला मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला हां तेव्हा पैसे देऊन पदं देऊन ट्रस्ट देऊन क प्रतिभा येत नाही प्रतिभा असावी लागते आणि प्रतिभा फुलावी लागते प्रतिभा कुसुमाग्रजांनी म्हटले ना जन्मासाठी कविता माझी कधीच नव्हती हटू न बसली म्हणून नाही भीतीही तिजला मरावयाची नाही विजयासाठी कधीच नव्हती हटू न बसली म्हणून नाही ही तिजला मरावयाची जन्मासाठी कधीच नव्हती हटू न बसली म्हणून नाही भीती ही तिजला मरावयाची तर हे, हे कवितेचं एक कवीचा हा स्वाभिमान आहे ही घमेंड नाही हा कवीचा स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान जपणं जपण्याची आपल्याला इच्छा होणं तशी आपल्या हातून तसं वर्तन घडणं ही सोपी गोष्ट नसते तुम्ही देव मानता न मानता ह्याच्यात मला काही कर्तव्य नाही पण तुम्ही देव म्हणा काय निसर्गशक्ती म्हणा अशी शक्ती असल्याशिवाय तुम्हाला असं ताठ राहता येत नाही मी केलं याला फार अर्थ नसतो ते घडतं आणि ते तुमच्या बाबतीत घडत आलं तसं अजून घडावं हे तुम्हाला मित्र मंगेश कश्यप सोनवणे सांगोलेकर राजशाह हे सगळे मित्र मिळाले अजूनही धनंजय कुठे गेले धनंजय हां ते सर्वव्यापीच असतात धनंजय पण ह्या मित्रांचं कौतुक काय आहे करी लाभावीण प्रीती हे महत्त्वाचं आहे आणि ज्याला लोभाशिवाय लाभाशिवाय लोभ म्हणजे मे मैत्र म्हणजे प्रेम म्हणजे स्नेह तो तुम्ही केला आणि त्यातून एक चांगला कार्यक्रम घडवला प्रदीपचा गौरव केला चांगली गोष्ट आहे यातून प्रदीपला पुढे जायला निश्चित बळ मिळेल कारण कवीला पैसा किंवा यापेक्षाही हे सदिच्छांचं जे बळ असतं सद्भावनांचं बळ असतं शुभेच्छांचं बळ असतं हे बळ पुढे जायला जास्त प्रेरणा देत असतं कारण पैशाने मनोधैर्य येत नाही पैशाने नैतिक ताकद येत नाही ती ताकद अशा मैत्रीतून स्नेहातून प्रेमातून मिळते ती तुम्हाला मिळत राहो फक्त मगापासून तो चंद्र आणि सूर्य फार उल्लेख होतो आहे म्हणजे मला असं वाटलं एक चंद्र आणि सूर्याचा संदर्भ वेगळा सांगितला पाहिजे तो सांगून मी थांबणार आहे की जसं मी म्हटलं की प्रदीपनं अनेक दुःख त्याच्या कुटुंबानं सहन केली आघात सहन केले आर्थिक अडचणी सहन केल्या अनेक प्रकारच्या अडचणी सहन केल्या पण त्याचं कवित्व त्यानं ढळू दिलं नाही किंवा कवित्वाला कोणाच्या तरी दावणीला बांधण्याचा मोहसुद्धा त्याला कधी झाला नाही हे फार महत्त्वाचं आहे आपण बाभ बोरकरांचं नाव ऐकलेलं आहे हा किस्सा मी अनेकदा सांगितलेला आहे बाभ बोरकर अफलातून व्यक्तिमत्व होतं कलंदर कवी कलंदर असा आता कोणालाही म्हणण्याची पद्धत झालेली आहे बिलंदरांनासुद्धा कलंदर म्हणतात लोक <laughs> पण तसेच परिस्थिती नसते कलंदर थोडेच असतात तो थो। तर बोरकर एका दिवशी मला बोरकरांच्या मैफलीत बसण्याची संधी मिळाली तिघंच उगंच होतो आम्ही केशवराव यांच्याकडे आणि बोलता बोलता बोरकरांनी बोरकर असे म्हातारपणीसुद्धा राजकुमारासारखे दिसायचे हो दादा तुम्ही पाहिलं आहे तुम्ही काय माझ्यासारख्याचं वर्णन करता आम्ही बोरकरांच्या पुढे काजवासुद्धा नाही आम्ही आणि असे म्हणजे राजा सिंहासनावर जसा तेजपुंज असणार नाही तसे बोरकर कवितेच्या आसनावर तेजपुंज असायचे आणि बोरकर म्हणाले बोरकरांनी प्रश्न विचारला प्रतिभावंताचं काम काय असतं रे म्हणाले आता मोठ्या माणसांच्या बाबतीत आणि अगदी लहान मुलांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देणं याच्या इतका शहाणपणा असत नाही आपल्याला कळत नाही हे म्हणून तोच प्रश्न त्यांना परत विचारणं याचं यातून ज्ञान मिळतं आपलं संबंध वाङ्मय तुम्ही लक्षात घेतलं संस्कृती लक्षात घेतली तर प्रश्नातून ज्ञान आलेलं आहे आपल्याला हां तर आम्ही विचारलं बाब काय असतं ते म्हणाले प्रतिभावंताचं काम हे चंद्रासारखं असतं चंद्र स्वत सूर्याची आग पितो ती पचवतो पण जगाला आग देत नाही जगाला त्याचं चांदण्यात रूपांतर करून देतो हे प्रतिभावंताचं काम असतं सूर्य आणि चंद्र यांचा हा संदर्भ मला जास्त मूलगामी वाटतो जास्त महत्त्वाचा वाटतो आणि तो बोरकरांसारख्यानी सांगितलेला आहे शेवटी कोण कुठले शब्द बोलतो दिलेला शब्द पाळला नाही आता तुला कुणी शब्द दिला होता हा तरी काय माहिती आहे आम्हाला कारण कुणाचाच शब्द विश्वासार्ह वाटत नाही अशी परिस्थिती येते त्यावेळेला शब्द देणाऱ्यावरही विश्वास असावा लागतो आणि शब्द घेणाऱ्यावरही विश्वास असावा लागतो शब्दाचं मोल विश्वासावर अवलंबून असतं ज्या ठिकाणी विश्वासाचा पाया संपतो तिथे कशाचंच मोल उरत नाही त्यामुळे बोरकरांनी हे शब्द महामानव शब्द उच्चारतो तेव्हा त्याला मंत्राचं स्वरूप येतं तसे बोरकरांचे हे शब्द आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य पुढचं आयुष्य कुठलेही दाह न सहन करा मात्र तुम्हालाही चांदणं मिळावं आणि तुमच्या कवितेतून तुमच्या लेखनातून तुमच्या वागण्यातून हे तुसडेपणा परखडपणा वगैरे हे म्हणाले सगळं खरं आहे त्याच्याशी सुद्धा मी सहमत आहे पण तुमच्या कवितेतून शेवटी उरेल काय पन्नास वर्षांनी नि निफाडकर असेल नसेल असेल ती गझल असेल wow. तो आनंद ते चांदणं लोकांना रसिकांना सदैव मिळत राहो आणि त्यासाठी तुमची प्रतिभा अमलान असा शब्द आहे अमलान राहो सतत फुलती राहो आणि कुटुंबामध्ये नांदती राहो अशी शुभेच्छा देतो मला या सगळ्या कार्यक्रमात बोलावलं त्यानिमित्तानं राजा उल्हासदादा यांची भेट झाली प्रदीप भाईंचीही भेट झाली आनंद व्यक्त करतो पुन्हा शुभेच्छा देतो तुम्ही इतका वेळ झालेला असतानाही माझी वीस मिनटं मला दिली होती तेवढ्यात मी थांबलेलो आहे याचा उल्लेख करून तुम्हालाही धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्कार thank you